यश आणि अपयश हे तुमच्या आयुष्यात किती पैसा आहे ह्यावर अवलंबून नाही आहे. यश आणि अपयश हे तुम्हाला जगात किती ओळख मिळाली यावर अवलंबून नाही आहे. तुम्ही जीवनासोबत यशस्वी आहात जर तुम्हाला माहीत असेल की नरकातून सुद्धा आनंदाने कसं चालायचं. मेल्टडाऊन किंवा शेअर मार्केट घसरलं म्हणजे काही नरक नाही. मला माहिती आहे की जागतिक तापमानवाढीचा थोडा प्रभाव आहे, पण नरका एवढा उकाडा नाही आहे अजून तरी नाही. अजिबात वाईट नाही आहे, चांगलं आहे. मला खात्री आहे तुम्ही कमी अन्न घेऊन खूप चांगलं राहू शकता. छोट्या घरात राहून छोट्या गाड्या किंवा चालत जाणं तर खूपच चांगलं. चालणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, माहिती आहे तुम्हाला. कुणी एक मनुष्य जो नुकताच 100 वर्षांचा झाला कोइंबतूर शहरामध्ये, मी त्याला भेटलो नाही, मी वर्तमानपत्रात वाचलं एका महिन्यापूर्वी. त्याच्या 100व्या वाढदिवशी त्यांनी त्याला विचारलं, तुमच्या आरोग्याचं आणि स्वास्थ्याचं रहस्य काय, कारण तो अजूनही ठणठणीत आहे. तो म्हणाला, मी वॉक किंग आहे. बरं का, त्याने 2 शब्दांच्यामध्ये हायफन देऊन म्हटलं, मी वॉक किंग आहे, कारण मी दररोज चालतो 100 वर्ष आणि अजूनही चालतो आहे. तर तुमचं अपयश तुमच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत चांगलं असू शकतं. स्वतःच्या कल्याणाच्या विरुद्ध जाऊ नका. सत्यमालगंजी अँड वॉकिंग, सत्यमालगंजी आणि चालणं, स्वास्थ्याची खात्रीशीर रेसिपी. अपयश नावाची अशी कुठली गोष्टच नसते. अपयश ही एक संकल्पना आहे, कारण यश ही सुद्धा एक वेडपट कल्पना आहे. ही तुमची संकल्पना आहे की यश काय आणि अपयश काय, नाही का? जग बदलण्याऐवजी तुमची संकल्पना बदला. हे सोपं नाही आहे का? जर तुम्ही तुमची यशाची आणि अपयशाची संकल्पना बदलली तर सर्व काही मस्त आहे, नाही का? जर तुम्ही भिकारी असला असतात रस्त्यावरचे, तर आज जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकला असतात आणि मसाला डोसा खाऊ शकला असतात आणि 10 रुपयाचं बिलही भरू शकला असतात, तर हा अगदी कळस असला असता तुमच्या यशाचा. असं आहे की नाही? तर तुम्ही सामाजिक परिस्थितींमध्ये अडकला आहात आणि ही संकल्पना तुमचीसुद्धा नाही आहे. मी का तुम्हाला क्रेडिट देतो आहे? ही इतर कोणाची तरी संकल्पना आहे की यश म्हणजे काय, नाही का? इतर कोणाच्या संकल्पनेचे गुलाम बनू नका. निदान तुमची स्वतःची संकल्पना असू दे. तुमची स्वतःची अशी कुठलीच संकल्पना नाही आहे, स्वतःला फसवू नका. प्रत्येक कल्पना, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक मूल्य जे तुमच्याकडे आहे ते इतर कुठून तरी उचललेलं आहे आणि ते तुमच्यावर आतून राज्य करतं. ते आतून राज्य करतं तुमच्यावर. तुमचा धर्म, तुमचा समाज, तुमची संस्कृती याने तुम्हाला विश्वास ठेवायला ट्रेन केलं आहे की हे असंच आहे. तर पहिलं म्हणजे, पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं यश म्हणजे की तुम्ही इतर कोणाच्या संकल्पनांचे गुलाम नाही आहात. दिस इज सक्सेस. हे आहे यश. जी काही आयुष्याची परिस्थिती असेल, तुम्ही जिवंत आहात म्हणजे तुम्ही यशस्वी आहात, नाही का? नाही. बघू दे मला तुम्ही यशस्वी आहात की नाही. हे यश आहे, तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला जीवनाची किंमतच माहिती नाही आहे. तुम्ही शेअर मार्केटबद्दल रडताय. तुम्हाला जीवनाची किंमतच माहिती नाही आहे. तो मेला ग्राफ असा खाली वर चालला आहे म्हणून तुम्हाला मरायचं आहे. नाही नाही, पण माझे एवढे पैसे गेले अशी कुठलीही गोष्ट नाही. ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी आहेत, या वास्तव गोष्टी नाही आहेत.
आपण समाज निर्माण केला आहे आपल्या कल्याणासाठी, स्वतःचा जीव घेण्यासाठी नाही, हो ना? तुम्ही तुमचं कुटुंब, समाजाची रचना आणि प्रत्येक इतर गोष्ट निर्माण केली तुमच्या कल्याणासाठी, तुमचा जीव घेण्यासाठी नाही. आता प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमचा जीव घेऊ शकते. कृपया तुम्ही निर्माण करणाऱ्या गोष्टींना, मनुष्य निर्माण करणाऱ्या गोष्टींना जीवनाहून मोठं करू नका. तेच तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे.